मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरामध्ये अनोळखी बुरखाधारी महिलांनी सोलापूर शहरातील सोन्या चांदीच्या दुकानात जाऊन दुकानदाराचे लक्ष विचलित करून हातचलाखीने सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरी करण्याचे सत्र सुरू केले होते. वरिष्ठांनी त्या बुरखाधारी महिलेचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख व त्यांच्या तपास पथकातील अंमलदार यांनी चोरी झालेल्या ज्वेलरी दुकानाच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून या गुन्ह्यातील संशयित महिला संगीता शेखर जाधव वय 45 राहणार चर्च जवळ धोंडीपा वस्ती रामवाडी सोलापूर, गौराबाई बबरुवान जाधव वय 75 राहणार धोंडीपा वस्ती रामवाडी सोलापूर, मंजुश्री उर्फ बेबी सुनील जाधव वय 40 राहणार धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर यांच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यामध्ये आणखी एक महिला नामे राणी अजय गायकवाड राहणार धोंडीबा वस्ती रामवाडी सोलापूर अशा चार महिलांनी बुरखा परिधान करून 24 मे रोजी अशोक चौक येथील राजेश ज्वेलर्स दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन तेथील दुकानदाराची नजर चुकवून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली. अधिक चौकशीत त्यांनी शहरातील आणखी 7 सोन्या चांदीच्या दुकानातून अशाच प्रकारे चोरी केल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले सोन्याचे चांदीचे दागिने असा एकूण 2,95,200 रुपये किमतीचे दागिने हस्तगत केले. त्या महिलांनी चोरी करताना वापरलेले 3 बुरखे देखील जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख, पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, बापू साठे, सैपन सय्यद, भारत पाटील, सुभाष मुंढे, सिद्धाराम देशमुख, वसीम शेख, सतीश काटे, महिला पोलीस अंमलदार अर्चना स्वामी, शिलावती काळे, सुमित्रा वारबोले, ज्योती लंगोटे, रत्ना सोनवणे आणि सायबर पोलीस ठाणेकडील अविनाश पाटील, प्रकाश गायकवाड यांनी केली आहे.